गुगलवरती सर्च केल्या शून्य मिनिटात कोणाला पण भेटतं. म्हणजे आम्ही ते मोदी सरकार काहीतरी आपलं हवेत गोळीबार नाही करत. सांगतायत ते कोण कोणाला काय म्हणतायत, ते कोणाला कुठे जाऊन भेटतायत, ते कोणाला कोणाचं कान धरतायत का कोणाचा मुका घेतात. धरणामध्ये यांनी संबंधित बैठकच घेतलेली नाही. आमच्या जिल्ह्यात तरी खरीफची बैठक झालेली नाही. पाठिंबा दिला आहे तेच तेच म्हणत होते बिहारचं आहे तो भाजपची टीम आहे. आता हे सगळं चित्र जे बघताय तुम्ही ते कसं वाटत तुम्हाला? तुम्हीच उत्तर दिलंय बॉस, ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी पुन्हा रिइटरेट करतोय, नथिंग टू डू अबाउट दिस स्टुपिड पॉलिटिक्स. आम्हाला काही घेणं करणार नाही. आमचं धोरण पक्क आहे. वी आर इन टू नेशन बिल्डिंग. आम्हाला राष्ट्र निर्माण करायचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही बोलतो, त्या अनुषंगाने आम्ही काम करतो. आणि आमची ती परंपरा आहे, तेलंगणाचं मॉडेल. गुगलवरती सर्च केल्या शून्य मिनिटात कोणालाही पण भेटतं. म्हणजे आम्ही ते मोदी सरकार काहीतरी आपलं हवेत गोळीबार नाही करत. सर्च केलं तर या गोष्टीचे आम्ही सांगतोय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या दिसतात. त्यामुळे वी आर नॉट इंटरेस्टेड की हे काय करतात काय करतात. आमचं एक धोरण निश्चित झालेलं आहे की शेतकऱ्याचा जर का आपण पाठीचा कणा नीट केला तर तो उर्वरित 53% पॉप्युलेशनला नीट करेल आणि देशाची दरडोई उत्पन्न वाढेल. सो वी आर फोकस्ड अबाउट दॅट. आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. आणि जी काही मंडळी ही इतर विचारसरणीची आहेत, ठीक आहे, ते काय म्हणतायत, ते कोण कोणाला काय म्हणतायत, ते कोणाला कुठे जाऊन भेटतायत, ते कोणाला कोणाचं कान धरतायत का कोणाचा मुका घेतात, वी आर रिअली नॉट इंटरेस्टेड. त्यामुळे मी त्याच्यावरती नाही बोलणार आहे. त्यांना काय तिकडे करायचं ते करू देत. एक गोष्ट आपल्या माध्यमातून आवर्जून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जरूर सांगायची आहे. ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सध्या दुबार पेरणीचं संकट मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. कारण अनेक ठिकाणी पाऊस झालेला नाही. या शेतकऱ्यांना वित्तीय पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार अजूनही अजिबात काही करत नाहीये. किंबहुना ही लाजीरवाणा गोष्ट आहे की सबंध खरीफ हंगाम सुरू होण्याच्या अगोदर जी खरीफाची बैठक पालकमंत्री मंडळांनी घेतली पाहिजे, यांच्या सत्तेच्या गोंधळामध्ये यांनी संबंधित बैठकच घेतलेली नाही. आमच्या जिल्ह्यात तरी खरीफची बैठक झालेली नाही. आणि म्हणून आज खरीफला लागणारा वित्तीय पुरवठा असेल, युरिया असेल, किंवा मशागतीच्या संदर्भातले काही विषय असतील, एमएसईबीचे विषय असतील, हे हाताळले गेलेले नाहीत. आणि हे हाताळले न गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. आणि याला उत्तर म्हणून आज जरी आमचं सरकार नसेल तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि आरबीआयचे नोटिफिकेशन जे सातत्याने येत असतात त्याचा अभ्यास करून आम्ही असा निर्णय घेतलाय की सबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही पीक कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांना आम्ही मेळावे देणार आहोत, कर्ज देणार आहोत. आणि ही भूमिका संभाजीनगरमध्ये आम्ही पार पाडलेली आहे. आज आमच्याकडे तिथल्या लीड बँक मॅनेजरचं पत्र आलेलं आहे की 15 जुलैला पायलट प्रोजेक्ट म्हणून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही पीक कर्जाचे मेळावे घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार आहोत. त्यामुळे ही गोष्ट शेतकऱ्यांच्या आज दुबार पेरणीच्या संकटामध्ये ज्या वेळेला कुठल्याही पद्धतीचं त्यांना वित्तीय पुरवठा उरलेला नाहीये त्यांना सपोर्ट करण्याची भूमिका आज आम्ही घेतली आहे. आम्हाला काही पडलेलं नाहीये कोण सत्तेत जातंय कोण जात नाही, कोण काय करतंय कोण काय करत नाही. आमचं